नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट माहिती कशी अपडेट करावी ती पाहणार आहोत. प्रथमतः मी गुगल क्रोम ब्राउझर ओपन करतोय. यामध्ये तुम्हाला आपली वेबसाईट www.education.maharashtra.gov.in वर लॉग इन व्हायचं आहे. त्याच्यावर क्लिक करतोय मी. सगळ्यात खाली स्टुडंट डाटाबेस ही वेबसाईट दिसते, तिला क्लिक करायचं आहे. स्टुडंट डाटाबेस क्लिक करतोय. यानंतर आपल्याला लॉग इन व्हायचं आहे स्टुडंट पोर्टलला. मी शाळेचा डायस नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे. यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आपल्याला. कॅप्चा टाकतोय मी आणि लॉग इन होतोय. थोडा वेळ लागेल. आता शाळेचं पहिले पेज ओपन झालेलं आहे. आता स्टुडंट एंट्रीमध्ये स्टुडंट अपडेट आपल्याला करायचे आहेत, म्हणून अपडेट स्टुडंट डिटेल करायचं आहे. त्याच्यावर क्लिक करतोय. वर्ष निवडायचं आहे, 2018-19 करतोय, म्हणून 2018-19 आपल्याला ज्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांचं अपडेट करायचं आहे ती इयत्ता निवडायची आहे. मी पहिली निवडतोय. यानंतर डिव्हिजन आपली जी असेल ती निवडायची आहे आणि गो या बटणावर क्लिक करायचं आहे. यानंतर जो विद्यार्थी निवडायचा आहे त्याच्या समोर जायचं आहे आणि त्याला अपडेट करायचं आहे. मी एक विद्यार्थी निवडतोय, अपडेट करतोय त्याला. प्रथमतः त्याची जी पर्सनल डिटेल आहे ती आपल्याला अपडेट करायची आहे. स्वतःचं नाव विद्यार्थ्याचं, आईचं नाव बरोबर आहे का बघायचं आहे. आधार कार्ड आपण अपलोड केलेले होते अगोदरच शाळा सुरू झाल्याबरोबर, तो ॲटोमॅटिक आलेला आहे. त्याचं रिलिजन बरोबर आहे का त्याची खात्री करायची आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते आपल्याला भरायचं आहे. यानंतर जन्माची तारीख बरोबर आहे का खात्री करायची आहे. कास्ट आपल्याला निवडायची आहे, जी कास्ट असेल ती आपण लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर त्याच्या कास्टचे इनिशियल जर निवडले तर ते लगेच कास्ट आपल्याला येते. उदाहरणार्थ मी कुणबी KUN असं लिहिल्याच्या नंतर कुणबी आलेली आहे. मदर टंग जी आहे ती अपडेट होत नाही आहे, ती येत नाही आहे, त्यामुळे मी तसंच ठेवलेली आहे. BPL असेल तर यस करायचं आहे. ही माहिती आपण अगोदरच भरलेली होती पहिलीमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर, त्यामुळे ठराविक ठिकाणीच आपल्याला अपडेट करायचं आहे. सर्व माहिती खात्री करून मी सेव्ह करतोय. सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे. हे पहिलं पेज आहे आपलं. यानंतर आपल्याला डिसॲबिलिटी त्या विद्यार्थ्यामध्ये काही दोष असेल तर ते निवडायचं आहे. आमच्या विद्यार्थ्यामध्ये दोष नाही म्हणून नो केलेलं होतं, पण आपण जर यस केलेलं असेल तर आपल्याला त्याचं कारण निवडावं लागेल. कशामुळं अपंगत्व आलेलं आहे ते निवडावं लागेल. त्यानंतर परमनंट डिसॲबिलिटी आहे की टेम्पररी आहे, तात्पुरती आहे, ते निवडावं लागेल. यानंतर त्याचं पर्सेंटेज, त्या सर्टिफिकेटचा नंबर, सर्टिफिकेट प्राप्त दिनांक आणि कोणत्या ऑथॉरिटीकडून प्राप्त झालेली आहे ती ऑथॉरिटी आपल्याला सांगावी लागेल. आणि सर्व 1 MB सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि सेव्ह करायचं आहे अपलोड केल्याच्या नंतर डॉक्युमेंट. आता आमच्या विद्यार्थ्यामध्ये दोष नाही आहे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं होतं, म्हणून नो करतोय आणि सेव्ह करतोय. डाटा सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली. यानंतर बर्थ, जन्माविषयी माहिती आपल्याला भरायची आहे. त्या विद्यार्थ्याची बर्थ डेट ॲटोमॅटिक आपण पहिल्या पेजवर अपलोड केलेली होती आहे तशी आलेली आहे. त्यानंतर आपली त्या विद्यार्थ्याची नॅशनॅलिटी जी आहे
इंडियन असेल तर यस करायचं आहे. जर तो विद्यार्थी भारताबाहेर असेल तर नो करायचं आहे. इंडियन असेल तरच यस करायचं आहे. स्टेट निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, बर्थ प्लेस म्हणजे त्याच्या जन्माचं जे ठिकाण आहे ते आपल्याला निवडायचं आहे. जन्माचं ठिकाण टाकतोय मी त्या विद्यार्थ्याचं. यानंतर आपला प्लेस टाईप, जिल्हा असेल तर जिल्हा, तालुका असेल तर तालुका, किंवा खेडेगाव असेल तर खेडेगाव निवडायचं आहे. तालुका निवडल्याच्या नंतर आपला जो तालुका आहे तो निवडायचा आहे. मी निवडतोय माझा जो असेल तो. आणि ही सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर सेव्ह करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज येतो प्रत्येक वेळी. यानंतर ॲड्रेस डिटेल आपल्याला भरायचा आहे. हाऊस नंबर, त्या विद्यार्थ्याचा घर नंबर जर माहीत असेल तर घर नंबर, रस्त्याचं नाव, त्याच्यानंतर लँडमार्क म्हणजे खूण आजूबाजूची, त्यानंतर लोकॅलिटी वाडीचं किंवा गावाचं नाव. मी गावाचं नाव टाकतोय. यानंतर आपल्या गावाचा पिनकोड नंबर, आपला जिल्हा ऑटोमॅटिक आलेला आहे, तालुका किंवा जिल्हा, प्लेस आपल्याला निवडायचं आहे संगमेश्वर. मी माझं जे लागू आहे ते निवडतोय. आणि आपलं गाव ऑटोमॅटिक निवडायचं आहे. तिथे यादी असते, त्या यादीमधून आपल्याला निवडायचे आहे. आता परमनंट ॲड्रेस, आपला आणि सध्याचा ॲड्रेस जर एकच असेल तर हा कर्सर दिसतोय त्या बॉक्सला टिक करायचा आहे. करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच आहे. वेगवेगळा असेल, विद्यार्थी दुसऱ्या ठिकाणी शिकायला आलेला असेल तर करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगळा येईल. यानंतर माहिती सेव्ह करतोय मी. अशा प्रकारे माहिती सेव्ह झालेली आहे. यानंतर शेवटचा जो टप्पा आहे विद्यार्थ्याची माहिती भरण्याचा तो आहे बँकेच्या संदर्भात. त्या विद्यार्थ्याचं पासबुक असेल, त्या बँकेचं नाव टाकायचं आहे. ज्या बँकेचं पासबुक त्या विद्यार्थ्याचं आहे त्या बँकेचा IFSC कोड जो असेल तो आपल्याला टाईप करायचा आहे. पूर्ण ॲड्रेस, जे अक्षर असतील ते पूर्णपणे कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. बँकेचं नाव, ब्रँच ॲटोमॅटिक येते. IFSC कोड लिहिल्याच्या नंतर ॲटोमॅटिक ब्रँचचं नाव येतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा जो अकाउंट नंबर असेल तो अकाउंट नंबर आपल्याला टाकायचा आहे. अकाउंट नंबर मी टाकून घेतोय. यानंतर पॅरेंट्स मोबाईल नंबर, आईचा, वडिलांचा किंवा कोणीही नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्याला टाकणं गरजेचं आहे. त्याशिवाय माहिती अपडेट होत नाही, त्यामुळे मोबाईल नंबर टाकणं गरजेचं आहे. मी मोबाईल नंबर टाकून घेतोय. अकाउंट नंबरमध्ये थोडी दुरुस्ती करतोय मी. टाईप करताना थोडीशी चूक झाली होती, काळजी घ्यावी लागेल. यानंतर आपल्याला अकाउंट नंबरचा जो फोटो काढून त्याला स्कॅन करून त्याचे फोटो 100 KB अपलोड करायचे आहे. मी अगोदरच स्कॅन करून ठेवलेले आहे. स्कॅन करण्याची पद्धत माहिती नसेल तर त्याबद्दल माझा व्हिडिओ आहे. मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं आपण फोटो काढून स्कॅन करू शकतो अवश्य पहा तो व्हिडिओ. ज्या विद्यार्थ्याचं पासबुक आपण अपलोड करणार आहोत तो अपलोड आपल्याला टाकायचा आहे. यानंतर त्याच विद्यार्थ्याचं आधार आपल्याला फोटो काढून स्कॅन करून अपलोड करायचं आहे. अगोदरच मी स्कॅन करून ठेवलेलं आहे. ओपन केलेला आहे मी. सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेव्ह करतोय मी माहिती.
माहिती सक्सेसफुली सेव झालेली आहे. परत जर आपण बँक या ऑप्शनवर गेलो तर आपल्याला पासबुक आणि आधार कार्डची फोटो अपलोड झालेली दिसेल. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.